यूनिट 4 ने कलमनाथ थाना क्षेत्र में हुए चेन स्नैचिंग का पर्दाफाश करते हुए 4 आरोपियों को गिरफ्तार कर 1,80,000 रुपए का माल जब्त किया है। यूनिट 4 के कर्मचारी व अधिकारी चेन स्नैचिंग के आरोपियों की खोज में जुटी थी। उसी समय यूनिट 4 को एक गुप्त जानकारी मिली कि कलमना में हुए चोरी में संदेहास्पद युवक अजय अशोक राजपूत कलमना में रहता है। इसी जानकारी के अनुसार पुलिस द्वारा कार्यवाही करते हुए आरोपी अजय को गिरफ्तार किया गया। यामध्ये असं आहे की आम्ही आता चेन स्नॅचिंगचे काही राबरस आहेत, त्या राबरसची मोहीम आम्ही हातात घेतलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी शहरामध्ये चेन स्नॅचिंग झालेलं आहे त्यामधील गुन्हेगार आम्हाला शोधून काढायचे आहेत। हे सर्व करत असताना काल आम्हाला एक माहिती मिळाली की यामधला जो एक आरोपी आहे अजय राजपूत म्हणून आहे, तर तो चेन स्नॅचिंगशी कनेक्टेड आहे। तर या ह्याच्यावरून आम्ही त्याचे काही गुप्त बातमीधारक मार्फत नंबर मिळवला, फोन नंबर, त्यानंतर ते ट्रेस केलं, त्याला त्याचा नावपत्ता मिळवला, त्याच्या घरच्या पत्त्यावर गेलो। तो कळमना हद्दीमध्येच राहतो, तर तो आम्ही जेव्हा जवळ गेलो त्या घराजवळ त्याला संशय आला, त्याने आम्हाला बघितलं तर तो पळायला लागला। त्या पळताना मग त्याला आमच्या टीमनी आम्ही स्वतः त्यांना म्हणजे त्याला 100 मीटरवर पकडलं आणि ताब्यात घेऊन युनिट 4ला आणून त्याची कसून चौकशी केली। सुरुवातीला त्यांनी सर्व माहिती सांगणं टाळाटाळ केली, पण आम्ही नंतर जेव्हा आमच्या हातूनच आम्ही प्रयत्न केल्यानंतर त्यांनी कमिट केलं की आम्ही 4 जणांनी कळमना पोलिसांच्या हद्दीमध्ये एक जबरी चोरीचा गुन्हा म्हणजे केलेला आहे। कारण त्या इसमाला त्याने या 4 लोकांनी 2 स्प्लेंडर गाड्या आणि त्यांना घेरलं आणि त्याला तिथे मारहाण केली। त्यामुळे आम्ही या 4 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांच्याकडले 4 मोबाईल ताब्यात घेतलेले आहेत आणि दोन्ही व्हेकल जे त्यांनी त्या क्राईममध्ये यूज केले ते सुद्धा ताब्यात घेतलेले आहेत। असा एकूण 1,86,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे, 4 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांना आम्ही कड़ी पूछताछ करने पर अजय द्वारा अन्य आरोपियों के नाम बताने पर पुलिस ने अन्य आरोपियों को गिरफ्तार कर 2 मोटरसाइकिल, गुना करते समय का मोबाइल व अन्य 4 मोबाइल जब्त किए गए हैं। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागढ़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।